मला तुम्हाला सर्व लोकांना तो विनंती करायचे की या आंदोलनानंतर आम्ही दोन दिवसानंतर मुंबईचे मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांना भेटणार आहे आणि लवकर लवकर प्रस्ताव पाठवून त्याला मदत करण्यासाठी विनंती करणार आहे. पण माध्यमांचे प्रतिनिधी आले आपल्या सगळ्यांचा आवाज ते मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी एक कविता इथं म्हणणार आहे आणि ती कविता म्हणत असताना तुम्ही सगळ्यांनी पण माझ्या मागामागे म्हणता पाहिजे. आता फक्त याचा अतुल व्यक्ती बोलतोय असं नाही वाटत पाहिजे. म्हणणार गेले म्हणणार या सरकारमध्ये जे कारभारी आहे या सरकारमध्ये जे कारभारी आहे त्यांची सातत्याने घोषणा आपण ऐकली. अहो सरकारमध्ये जे कारभारी आहेत ना त्यांचं म्हणतो ते असं सारखं म्हणतात काय ती दाढी काय ते ढोंगा काय ते हॉटेल. अरे म्हणा ना संजयराव तुमचा आवाज येत नाही म्हणणार ना तुम्ही मागचे थोडे म्हणणार ना. या सरकारमध्ये लोक असं म्हणतात काय ती दाढी काय ते डोंगा काय ते हॉटेल. पण आमचा शेतकरी काय म्हणतोय नको ती दाढी नको ते डोंगा नको ते हॉटेल. नको ती दाढी नको ते डोंगा नको ते हॉटेल. निर्यात बंदी नाही ओके. अरे निर्यात बंदी नाही ओके. निर्यात चालू एकदम ओके. निर्यात चालू एकदम ओके. नाहीतर म्हणू माझे ओके. नाहीतर म्हणू माझे ओके. पन्नास खोके एकदम ओके. पन्नास खोके